फुले ब्रिगेडच्या वतीने श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांचा सत्कार. श्री विशाल गणेश मंदिर या ठिकाणी शहरातून व जिल्ह्यातून अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने नियमित दर्शनासाठी येत असतात. देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजनबद्ध कार्यामुळे मंदिराचा शुभ देखणा असा जीर्णोद्धार झाला आहे, त्यामुळे देवस्थानच्या लौकिकात भर पडली आहे. भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा देऊन वर्षभर विविध कार्यक्रमांचे योग्य पद्धतीने नियोजन केल्याने देवस्थानची कीर्ती सर्वदूर पोचली आहे. हीच परंपरा कायम ठेवत नवे जुने पदाधिकारी मंदिर कार्यात भर घालण्याचे काम करत असतात. त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करून त्या हेतूने फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर म्हणाले, स्लॅब ब्रिगेडच्या वतीने श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे सर्व विश्वस्तांचा सत्कार फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग ननवरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, संजय चाफे, नितीन पुंड आदी विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमित खामकर, प्रसाद शिंदे, किरण जावळे, लव्हेश गोंधळे, संतोष हजारे, ब्रिजेश ताठे, महेश गाडे, भरत गारुडकर, दत्ता गाडळकर, संकेत लोंढे, निखिल ताठे, ऋषिकेश ताठे, आशिष भगत, तेजस दळवी, विक्रम बोरुडे, बापू बनकर, महेश सुडके, भैया सुडके, किरण पंधाडे, विश्वास शिंदे, गणेश जाधव, प्रणव भालसिंग, रेणुकाताई पुंड, शोभा खरपुडे, रुपाली पुंड, नितीन लिगडे, यश लिगडे आदी उपस्थित होते. सत्कार सन्मान सोहळा आयोजित केला असे फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर यांचे सर्व सहकारी, आमच्या महिला व आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, माझे संचालक मंडळ, माझे विश्वस्त मंडळ सर्व असतं, यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आज या क्षणी त्यांनी जो आमचा एकूणची सन्मान केला, सत्कार केला, त्याची नोंद निश्चितच घेतली जाईल. तुमच्या या सत्कारामुळं आमच्या कामामध्ये सुद्धा एक सगळ्या प्रकारचा दोष निर्माण होतो. आपण पाहतच आहात की आपण हे जीर्णोद्धार सुरू केल्यापासून वेगवेगळ्या संघटनांनी सर्वांनी आपल्याला मदत केलेली आहे, आणि त्याच मदतीच्या जोरावर आज आपण एवढी मोठी वास्तू उभी केली. आज मंदिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं विशाल गणेश मंदिर प्रसिद्ध आहे अशा या मंदिरामध्ये आपण सन्मान केला. मी सर्व आपल्या सदस्यांचे मी हार्दिक स्वागत करतो व आमचा सन्मान केल्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो. अहमदनगर शहरामध्ये मागील 5 वर्षापासून खरंतर फुले ब्रिगेड ही स्थापना होऊन ज्या ठिकाणी यांची ज्यावेळेस नेमणूक झाली, त्या नेमणुकीनंतर अहमदनगर शहराचे जिंदार असतील, केडगाव असतील, दाविडे असतील, या सर्व भागामध्ये खरं तर फुले ब्रिगेडने आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा सुरू केलेल्या आहेत. त्या शाखेच्या माध्यमातून खरं तर या समाजाला, या महाराष्ट्रामध्ये खरं तर महिलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी माणसाची किंवा फुले यांच्या नावाने खरं तर हे ब्रिगेड पूजे याची सुरू झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने शहरामध्ये खरं तर त्याचं काम चालू आहे. ज्या ज्या वेळेला खरं तर महात्माजी किंवा फुले असतील, सावित्री फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, याबाबत त्यांचे विचार जर सर्व सामान्य लोकांकडे पोहोचत असतील तर त्याची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी फुले ब्रिगेडच्या या शहर संघटनेने या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी त्यांचं शहरामध्ये सर्व भागामध्ये मागील काही वर्षांनी मुलाचं काम चालू आहे. खरं तर त्यासाठी सुद्धा एक साक्षीदार आहे आणि अशाच पद्धतीतरी समाजासाठी, आपल्या शहरासाठी याचे काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अचानकपणे खरं तर त्याविषयी विभक्त मला फोन आला, सर या अहमदनगर शहराचं ग्रामदैवत जे आहे त्या ग्रामदैवतावर आपली सर्वांची विश्वासपूर्वक नेमणूक झालेली आहे. तर मी दीपकला म्हटलं तू सन्मानी अध्यक्ष साहेबांशी चर्चा कर, तुझे विचार जे असतील तू त्यांना सांग. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष साहेबांची माननीय अध्यक्ष साहेबांशी चर्चा केली. त्यानंतर सर्व विश्वासांनी यादी पाठवली. यादी पाठवल्यानंतर सर्व कार्यक्रम त्यांनी नियोजन केलं. त्यावर थोडाफार सूचना करायचं कामही मी त्याच्या केलेलं आहे. आज खरं तर या फुले ब्रिगेडच्या वतीने दीपक असतील, तर सर्व मंडळ असतील यांनी आमचं मान सन्मान केलेले आहे. त्याबद्दल मी सर्व खरं तर